उभ्यानं औषध खाल तर आणखी आजारी पडाल, बसून औषध खाणंही आरोग्यास घातक। काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? दावा आहे की उभ्यानं किंवा बसून औषधं खात असाल तर ते आरोग्यासाठी आणखी घातक ठरू शकतं, असं एका अभ्यासातनं समोर आल्याचा दावा आहे। बसून औषधं घेतल्यानं त्याचे परिणाम लगेच होत नाहीत आणि पुन्हा पुन्हा आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं, असा दावा केला गेलाय। व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय बघूयात। बसून किंवा उभ्यानं औषध खाण्यापेक्षा झोपून औषध खाणं चांगलं, याचा फायदा आरोग्यास होऊ शकतो। झोपून औषधं खाल्ल्यानं त्याचा चांगला परिणाम लगेच दिसून येतो, असा दावा फिजिक्स ऑफ ल्युएडच्या अभ्यासातनं करण्यात आलाय। हा मेसेज व्हायरल झाल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली। खरंच या दाव्यात तथ्य आहे का, याबाबत अधिक माहिती एक्सपर्ट देऊ शकतात, त्यामुळे आम्ही लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साइड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही। आरोग्य संजीवनी त्याची माहिती घेतली। पाणी पिणं किंवा गोळ्या घेणं हे बसून घेतलेलं कधी पण चांगलं आहे। त्याचं कारण असं आहे की आपलं स्टमकची अॅनाटॉमी, इसोफेगसची अॅनाटॉमी आणि गळ्याची अॅनाटॉमी ही परफेक्टली मॅच होते। हे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये जे काही ज्ञान आहे ते चुकीचं आहे। असं काही कोणत्याही करवट घेऊन किंवा उभे राहून असं काही गोळ्या घेत नसतात। बसून हे स्टँडर्ड आहे जेणेकरून खोकला येत नाही आणि बऱ्याच वेळा खोकला जर आला त्याचं मायक्रो एक्सप्रेशन होऊ शकत होणार नाही, त्यामुळे बसूनच गोळ्या घ्यायला पाहिजे, झोपून वगैरे गोळ्या घेऊ नये। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली आहे बघूयात। बसून गोळ्या खाणं कधीही चांगलं, झोपून गोळ्या खाल्ल्यानं त्रास होऊ शकतो, बसून किंवा उभ्यानं औषध घेणं घातक नाही। व्हायरल मेसेज करून लोकांना घाबरवण्याचं काम केलं जात आहे, असे मेसेज बघून लोकांच्या मनात भीती निर्माण होते, पण घाबरण्याची आवश्यकता नाहीये। व्हायरल मेसेजची आम्ही सत्यता पडताळून सांगत असतो। आमच्या पडताळणीत बसून उभ्यानं गोळ्या खाल्ल्यानं आरोग्यास घातक असल्याचा दावा असत्य ठरलाय। विशाल करोळे, Zee24 तास, संभाजीनगर। लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee24 तास।